बर ऐक ना, मी बीडला चाललोय. हा मग तू मी येतो दुपारपर्यंत वापस, घरची काम आवर, मग जाऊ दुपार वावरात आपण. ऐका ना, काय आज वावरात नाही, उद्या जाऊ. आज देवाला जाऊ ना, देवाला. आता मधीच आज काय आलं बघ देवाचं. काय आलं म्हणजे? मग आता काय आलंय देवाचं मधीच आज? तुमचं दरबारीस पण असंच आहे. दरबारीत आपल्याला ते थोडं काम राहिले, तेवढं आपलं काम करू राहणार. रोजच काम करते ना, दुपारपर्यंत येतो मी परदेशी. काय गरज नाही, आज देवाला जायचं. काय बघ तमाशा आहे, दरबारीस पण तसंच म्हणतात. कधीतरी घेऊन जात जा ना. अरे सारखं तू बाहेरच असती ना, सारखं फिरायला. मग काय सारखी 8-8 दिवस झालं, 8-8 10-10 दिवस झाले की लगेच जाते तिकडे माहेरला, तिकडे बहिणीकडे जाते वायलच, अजून मैत्रिणीकडे जाते. सांगायचं उद्याचा ब्युटी पार्लरला सारखी जाती, शॉपिंगला जाती, बाजाराला जाते, सारखी बाहेरच असतीस की तू? नाही, एखाद दिवस तुला काय वावरातलं काम करायचं म्हणलं तुझ्या अशा लगेच काही ना काही डोक्यातल्या आई लगेच फिरते तुझ्या. काय नाही आई फिरत, मला देवाला जायचं. देवाला उद्या जाऊ. अरे काय एखाद्या दिवसाने काय होते म्हणे आपल्याला? आज जायचं. वावरातले काम आपले पडले सगळे, करू ना. घरे माझं काम द्यावर रे, फक्त कपडेच राहिले. बरं मी त्या पोरांना सांगून देतो, मग ते आमचं जायचा दौरा होता ते कॅन्सल करतो, येतो वापस. यावरून काय बघतो काय खाली बोलणार तुझं? काय चाललंय? भावी सरपंच साहेब आहे तुम्ही, आणि लोकांचे पैसे खाऊन खाऊन गुतेदारी थ्यात असं डेअरी सुटायला लागली तुम्हाला. मी काय म्हणतो, आपल्या गावचे सरपंच करून टाकू यंदा पंचवार्षिकला. सरपंच कसे पाहिजे, कोणाला काय बोलणार नाही काय नाही, विकास कामावर त्यांचं लक्ष. रोहित जरी सरपंच झाला तर आपण मार्गदर्शन करू रोहितला, रोहित तू असं कर, रोहित तू तसं कर, नाही आणि तसं तो भारी पोरगा आहे. नवीन तडफदार नेतृत्व पाहिजे गावात आपल्या. रोहित 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 आपला आहे का नाही? चाललंय का जग मग कुठं? अरे तीच मी सांगायला आलोय. काय झालं ते? काय विषय झालाय ते? बायकोनी मध्येच खोडा घातला मला, यायला लागले की ती ही चालली जरा बळकशी आल्यागतच करायला लागली. ती जायचं म्हणते देवाला. मग मी काय करतो, ती देवाहून जाऊन येतो आणि मग बघू दुपारून जमलं तर उद्या जाऊ. तू असंच बाप्पा मूड हाफ करतो बेटा. आम्ही उद्या जाऊ नाही, चांगले कपडे बिपडे घालून आलो बेटा आम्ही. हे बघ ना हे कपडे, उद्या जाऊ मग. सगळा मूड घातलं, मूड घातलं ऍडजस्ट नाही होणार. काय ऍडजस्ट आहे, पिरियड कुठे आलं नाही करायला लागली. तो काहीतरी कारण सांगायचं, दुसरं कारण सांगून तिने ऐकत. मला माहिती ना कसली दलिंदर, नाहीच खायचं. नाही ना, तुम्ही जा. हा मग काय करावं, अजून हे जोर का नाही? ए झालं का? थांबा थोडं. काय थोडं, किती वेळ झालं अजून तुला उरका नाही? एक तर उशीर झाला, मी एकटा जात असतो बरं का? मग तुला इथे टाकून देत असतो. ठीक तर माझे सगळे प्लॅन कॅन्सल केलेत हिच्यामुळे मला देवाला जावं लागतंय आणि वरून हिची नाटक चालू झाली. ते आता कधी जायचं मी जाऊ दे, आजचं काय आता सांगून आलोय पोरांना, बघू आता उद्या. ए अग चल ना, किती वेळ झालं, चल परदेशी घर गेलो. हा दुपार पथितच बस, चल बर. नाही तुझा कार आहे बाबा, तू तुझंच खरं करते. हा काय आता तू मना जोग केलं तुझ्या, चल आता बस. बस थांबा थांबा, कुठे चाललात? आम्ही चाललो देवाला. मला सोडून. सोडून म्हणजे आम्ही काय, इथं काय भाड्या बिड्याची गाडी काय लोकायला न्यायला? आणखी कोण आहे ती? होय ही माझी बायको आहे. बायको मी कोण आहे मग? तू कोण आहेस? मी ह्यांची आई बाबा आहे. काय आई बाबा पाण्यात लग्न लावून दिलेले? होय. अरे काही काही बरगळायला कुणीकडे बी कशाचं? मग कुणाला? मला. अरे तू नाही लगा फसवलं, तुला कसं फसवण? मी आम्ही लहान होतो का तेव्हाच लग्न लावून दिलेलं आहे आमचं. मग आता पण कुठे मिळते तेव्हा? आता पण कशी नाही माहित नाही का कुठे होते तर? आता मला काय माहित कुठे होती म्हणजे ती असं. तुम्ही तरी माझ्याशी लग्न केलं ना? अगं नाही, तसं हिजं काय ऐकत? हिजं काय ऐकत म्हणजे?
ए बाई असं कुणीकडे कशी बोलायला लागली तू? कुणाकडे म्हणजे काय? हा हा काय? ए बाई तुझा काही संबंध नाही, तू कुणीकडे नको बोलू, ती तापायला लागली माझी बायको. अहो काय तुम्ही काय डोक्यावर पडले का काय? काय एवढे बडे झाले तुम्ही? मला ओळखण्यात म्हणजे ओळखायला काय काय संबंध आपला ओळखी बाई तुमच्या सोबत म्हणून तुम्ही मला ओळखत नाही ना तुम्ही? आपली भेट आता झाली समोरासमोर. अहो काय बोलतोय तुम्ही असं? रोज तर घरी येतोय तुम्ही, आपलं घर आहे ना. उघडं झालं गाडी आता. तुमचं घर पण आहे? अरे काही संबंध नाही घराचा बिराचा, ते जर नकुला काय ऐकू तू? काय ना काय ऐकू म्हणजे? मी आता ऐकलं, माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले ना. काय ऐकलं तू स्वतःच्या कानाने? काय ऐकलं म्हणजे ते आता बोलले ना. ती कुणीकडे काही बोलायला लागली? कशी काय समजूतदारपणाने घे ना जरा. ती काय बोलायला लागली? एक रस्त्यावरची बाई काही बोलायला लागली, तू माझ्या अविश्वास दाखवायला लागली. मला माहित नव्हतं तुम्ही असं करता. बघ झाला का नाही आमचा तमाशा? तुला काय भेटलंय करून तमाशाहून? अरे मग आपल्या दोघांचा काही संबंध नाही काय नाही? तू अचानक रस्त्याला आडवी आली की लगेच म्हणायला लागली माझी बायको. अहो असं काय संबंध नाही म्हणतात? कसं काय? ती बाई तुमच्या सोबत कोण आहे नवीन? तुम्ही मला ओळख भी देणार पण बोलण्यात पण तुम्ही असं काय करता? ती बाई नवीन कशाची? ती माझी बायको आहे. मी बायको आहे तुमची? ती बायको नाहीये. तू डोकं खाऊ नको, तपली जबर खाऊ नको म्हणजे? डोकं मी कशी सोडीन तुम्हाला? मी सोडीत नाही तुम्हाला. काय तमाशा झाला बाबा? हिरी गेली रुसू. ए बाई काय झालं तुला? काय झालं सर? अरे मी काय म्हणतोय, कुठं चालली? कुठं चालली म्हणजे? सोडा. काय झालं तुला? जाणं तुम्ही तिच्यासोबत. अरे तिच्यासोबत जायचा माझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? बायको तुमची. कोण ती आलेली? कोण? तिने असं काही म्हणलं की लगेच तुला विश्वास बसला लागते त्याच्यावर? कशी काय म्हणे? तुमचं घर पण आहे. काय माझं घर आहे? ती म्हणली ना. ती काय म्हणती? म्हणून पोर आहेत आमचे, उद्या लगेच तू हा म्हणशील का? मला काय माहिती आता. अरे तुझा थोडा तरी विश्वास पाहिजे ना आमच्यावर, म्हणजे माझ्यावर. खरे माझा जो उलट विश्वास पाहिजे. मग अहो ती धडधड समोरासमोर बोलती ना, ती ऐकली मी माझ्या कानाने. अरे ऐकले पण तिचा माझा काही संबंध नाही, फक्त रस्त्याने जाताना ती आली आणि तिने आडा हात केला आणि लगेच म्हणली की मी माझी बायको आहे, की लगेच लगेच तुला वाटायला लागलो की बायकोच आहे. तू विश्वास पाहिजे थोडा होता पण आता नाही. नाही नाही. तू येणार आहे का? नाही येणार. नाही येणार? नाही. तुम्ही न्या तिला. तिला घेऊन जाऊ ना. मला यायचं नाही. यायचं नाही? यायचं. चाललं का? नाही यायचं. तुझ्या चल. नाही नाही सांगितलं तुम्हाला. काय तमाशा झालाय बाबा? राईक तुला यायचं का? शेवटचं विचारतोय, परत विचारणार नाही तुला. नाही यायचं मला. नाही ना? जा, मला बी देवानी बायको दिली, मला काय टेन्शन नाही आता. मस्तपैकी आम्ही दोघच राहत होत आता. मला पण यायचं. तुला यायचे? तुला कशाला यायची? तुला कशाला जातो माझा? मग काय बायको आहे की मला बायको? काय गरज नाही, ती माझी बायको. तीच आहे, ती माझी बायको आहे, तिला माझी काळजी. तू जाता, तू बायको नाही ना. मी तुमची बायको आहे, नखरे नका करू. राईक तिने नाटक केली तर आता मी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐक. ती काय माझी खरी खुरी बायको नाही. आपण काय करू? देवाला जाणार आहेत ना आपण, तिथं मस्त पैकी तिला गुड गुड बोलू, फोटो बिटोच नाटक करू, तिथे तिला सोडून येऊ, मुकाटे पळून येऊ आपण. जमते ना? चल. तुला पण यायचंय ना? मग बरं बरं चल बस. बर का बसा. आई ना जागा बस ना. बसलात का? उतरा बर खाली. उतरलात का? बर मी काय म्हणतोय, तू काय कर, शिला पुढे बसून दे. काय गरज? आणि तू माग बस. काय नाही. काय झालं? नको, मी महागच बरी, मी तिथंच बरी. तुला अडचण पुढे बसायला? नको मला, बरे पाय महागच बरे, हवा लागते मस्त.
हिला पुढे बस म्हणलं की ही लगेच पाठीमाग बसायचं बघते. आणि जर हुकून चुकून हि जर माझं खरंच लग्न झालेलं तर हिला माझ्या शेजारी बसायला काय अडचण आहे. आता येईन खरी माझ्या. हिला आपण थोडं हिला चिटकून बसलं की हिला लांब पाय लागले. ऐक ना, बस तूच पुढं. नाही मस्त तू माग बस ना, हवा लागते चांगलं. माग चांगलं इकडे तिकडे बघायला येतं, सगळीकडे बघायचं कसं. नाही बर चालते बस मग, जस बसायचे तस बसणारच आहे. बस ग काय जागा बस ना. बसा बसा आवर का लवकर. चला आलं मंदिर. चला तू काय घेण्याने गेलेली काय? काय तुला इतकं चल चल म्हणून वाई आली इकड, तू तिथंच काय बसली? मला काय माहिती, ऐकून बघू आता. नाही येत चाललं ना ती गाडी तिकडे ना समोरच तिच्यापाशीच. काय करायचं आता, वाट बघतो तिची इथून. आयो हे कुठे गेले? कुठे गेले असते? काय मिळेल बाबा, काय करताय तुम्ही इथं दोघ जण? आम्ही होय, आम्ही ते हे करायला आलो होतो, बघायला आलो होतो लोकेशन, हे फोटो बिटो काढाय भारी होत आहे का नाही ग. आम्ही पळून कशाला जाऊ आणि तुला सोडून? मग तुला आम्हाला आणायचंच नसलं तर तिथंच नसतं आम्ही रस्त्याला, तुला घेऊन नसतो आलो आहे का नाही. मग बरं एक काम कर, तू काय कर आम्ही इथे बसतो तिथं, तू आमचे फोटो काढा. मी फोटो काढू? हो आमच्या दोघांचे काढ ना. मग तुझे काढते ना मी, तुमच्या दोघांचे. मग मी काढते. तुमच्या दोघांचेच काढा. मग अगं काढते ना, एवढं काय लगे, तुम्ही नवरा बायकोत ना. आधी आमचे काढ नंतर तुझे. बरं आमचे काढ, तुझे जाऊ दे. मी तुमचे काढते. द्या ना मोबाईल, फोटो काढते. बर बर बसी दे, बसून काढू फोटो. चांगले काढ बघ. हो चांगले पोच द्या ना, चांगली खांदर हात ठेव ना. स्माय हसा ना, हसा ना जरा, सर हसायलाच ना. चांगली पोच द्या. हा करायचे नाही नाही, माझे फोटो काढायचे. बर काय करतो थांब, मी काय करतो सेल्फीनीच काढतो फोटो आमच्या दोघांचे. हा ये इकडं, तू सरकलं पण इकडं सर. काय नाही काय नाही, इकडे पुढं बघ ना. दिसत पण नाही त्याच्यात आपण. आपण का चांगलाच आहे ना फोटो, मी काय करतो थोडं लांबून काढतो. हेही तू बरं काढा ना. नाही चांगलंच आहे ना जरा. हा तू एक काम कर, तुला काय करतो मी बॅक अँगल ना पाठीमागून फोटो करतो, तू अशी बस अशी केस बिस माग हे करेल. हा तसं करू का? कर इकडे तोंड कर जरा, इकडे पण इकडे तिकडे सोड, तिकडे तोंड कर इकडे. हा असं कसं फोटो काढायचा आहे? असंच थांबा, असं कसं फोटो निघाय असं का गुंडू तोपर्यंत असाल. ए चल देशी बस ना, लागायचे नाही तर महाग. कशी द्यायची पोज आता काय माहिती. ऐक आणि हा कुठे गेला? गेला वाटत निघून, आता कसं ओळखू, शोध तरी मी त्याला. आता तुझं घर पण नाही माहिती, तुझं नाव पण नाही माहिती, ते कुठं राहत ते पण नाही माहिती.
कुठे ओळखतो तुला? बर झालं आपण तुला डोकं लावून सोडून दिलं तिथं, नाही मला तुला वाईट घालता. अरे मला काय तर झालं बाबा येऊ. बर आलो मला तर मरणाच उडाल बाबा. पाणी बिणी आण बर मला. काय म्हणते आपण डायरेक्ट राहणार का? डायरेक्ट होय पाणी पाणी बिणी पिऊन मग ठेवलेलं मी. अरे मग पाणी पाणी प्यायचं नाही का घरात? हे पाणी घेऊन बसतो मी दारात. अयो ठीक आहे पाणी. त्यांना पाणी देतील मला पाणी. मग तिथं सोडण्यात हवं तुम्ही. तुम्हाला काय वाटलं मी तरी आली का? मग कुठे जाणार आहे? काय तमाशे बाबा हे मी काय बघितलं का आपल्याला येताना? काय म्हणलं तुम्ही चला म्हणून घरी? हा तुम्हाला काय वाटलं मला तिथं सोडणार तुम्ही? हा सोडून नव्हतो आलो ती. तू हरवली ती आम्हाला सापडनाच. मी बघत होतो इकडे तिकडे. मी तुम्हाला सगळीकडे शोधते तिथं. असे होय काय दे की काय करायचं आता? काय करायचं म्हणजे बस मला प्रती का नाही की पाणी पर दिलं पाणी प्यायला आम्हाला माणूस की आहे. मला पण लय मोठी माणूस ती दिसली. बाप्पा काय झालं? कोण आहे ही? पाहुणी. पाहुणी? पाहुणी नाही त्यांची बायको आहे. अगं पाहुणी आहे. पाहुणी सगळ्या गावात सांगते का? जे खरंय ते खरंय ना. आणि यो का असतं? अरे नाही बाबा ती बायको नाही. ती अशीच माग लागून आली माझ्या. माग लागून आम्ही रस्त्याने चाललो होतो तर रस्त्याने चाललो होतो तर ती अशीच माग लागून आली. हे का नाही? हा यो का असतं दुसरी? आता काय करतो आता? बर जा बघा घरातलं काम. बघते. काय आधी कोणची कशाची कोणची काय माग लागून आलेला का ती? मला सांग ना आता. काय एक नंबरची कोणची ही का ती? अरे एक नंबरची काय? एकच बायको आहे मला. ही अशी रस्त्याला आडवी आली मना लागली मी बायको मी बायको. अरे बायका काय रस्त्याला पडलं काय लोकांना इथं बैठा ना तन मला कस काय अशी अचानक यायला लागली मलाच कळना. तुझ तुलाच माहिती बाबा. आता जाऊ मग मी आता जातो मग. गावात कोणा सांग नको बर का? मी कसं सांगू? मला काय करायचंय सांगू ना सांगू. मी आपला हाल तू चाललो होती मला दिसलं म्हणून मी आपलं बोललो तुला. जाऊ का मग? काय करती? काय नाही बसली. एकटीच बसली? तू बायको ना माझी? आणि आपलं लग्न कधी झाले म्हणली? लहानपणीच. लहानपणी झाले? पाह ना. हा मला मिळूच नाही राव. मी तुला मग ते सोडून आलो तिकडे जरा तुझ्यावर थोडा अन्याय झाला माझ्याकडून. सॉरी बर का त्याबद्दल? तसं काही नाही. आणि तू मला शोधलं बी नाही तू? आता मी शोधलं मी तुम्हाला. असे ना? हा मग तू आता एवढी मला रेडीमेड आयटी बायको बैठायला लागली आतापर्यंत कुठे गेली? आयटी कुठे बायको? लहानपणापासून तुमची बायको? लहानपणापासून. लहानपणापासून मग माझ्या पैसे कस काय नव्हतीस? तुम्हीच नव्हतात ना. असे माझं लग्न होतोवर कस काय आली नाहीस? मला तुमचं लग्न झालेलंच माहिती नाही. मी तुम्हाला लय शोधलं. आता तुझे आई वडील म्हणजे आता ते आमचे हे झाले पाहुणेच झाले मग त्यांना नव्हतं माहित सगळं. पण मी कस काय लग्न होऊन दिलं माझं काय माहिती नाही. जाऊ खड्यात. तू तू तर आली ना एवढ्या दिवसातून. आता ते मागल्या गोष्टी काढून दुःखी होण्यापेक्षा आता राहिलेलं आपण आयुष्य आनंदात जगू. बर झाल तू आली. मला विधी झालाय का ठरालता वायता घालता त्याच्यामुळेच आले. हा बरं झालं तू आली ती आहे का नाही? बरं तू काय करते? चहा पिते ना? हो पिते. हा का कॉफी? काही पण. बायको नंबर एक काय? एक काम कर आता तू आम्हाला मस्त पैकी कडक चहा कर. अद्रक बिद्रक टाकून असा टेस्ट कर ती चहा. मला चहा पेत. अगं आम्ही उज्ज्वल आणि आहेत की प्यायला चहा? आम्ही गलाच गलाच चहा पितो. तू काय लोड घेती? तू चहा कर. दूध संपले. दूध संपले वय. मग एक काम कर
तू दूध संपले ना मग ब्लॅक टी कर, का चहा केला का तरी जमते, काय अडचण नाही. पाणी संपले घरातलं बाई, पाणी संपले मग एक काम कर, राहिले काय खाली आता सगळे संपले म्हणले, सगळं संपले मग एक एक पत्तीचा चमचा आमच्या हातावर ठेव आम्ही खातो, आणि ते संपलं असलं तर आम्ही आमच्या तोंडात हान बघायचे एक येऊन काय लका काल सगळं सामान आणून दिले लागली नाटक करायला वय. हा नुसतं चहाच कर म्हणले तुला, नाही करायचं नाही येत नाही मला, नाही करायचा तू चहा करू नको, तू चल माझ्या सोबत आपल्याला गाडी आहे आणि इथं काय हॉटेल काय, इथं 2 किलोमीटर हॉटेल आहे, मस्त पैकी हॉटेलवर जाऊ चांगलं मस्त खाऊ पिऊ चहा बी सगळं पिऊन येऊ नाही का नाही. हा फक्त चहाचाच विषय ना, आता जर जेवण चारतो तुला, चल चल दे खाड्यात चल. हा काय झालं करते चहा मी, करते का आता कशी आली लाईनवर कवा आणते बाबा चहा बर चल, हे आपल्या घरासमोरच वावर आहे, वावर दाखवत होतो वर ऐक नाही सायली आम्ही इथं वावरात आहेत बनव लवकर चहा. हा ठीक आहे, आता वावर बघितलं ना तू, आणि ते खालच्या वावरात सगळं सोयाबीन बिबीन आहे, या वावरात कापूस आहे, हा असं आपलं 10 एकर वावर आहे, आता आपलं वावर बिवार दाखल आता मरणाचं काम करावं लागणार तुला, करशील ना त्याच्यासोबत काम तू. हा सर उशीर बी झालाय, तिला चहा बी केला असेल मस्त बघी चहा पिऊ आता ठीक आहे नाही. कस का वाटलं म्हटलं वावर बिवार चांगलं आहे का आपलं घर बीर आहे का नाही, मी एवढे दिवस तू हेच कुठं गायब झाली काय मला कळणार, एक तर आत्ता शिकायली ती मी अंगाला हात लावून देत नाहीस, बायको आहे तू माझी ना, का काय झालं काय नाही कुठं काय झालं, बायको आहेस ना तू माझी, हो आहे ना मग, मग अशी लांब लांब कोण सर कधी काय अडचण तुला, काय नाही कुठं काय अडचण आहे काहीच नाही ताई. ओ ताई तिला कशा बोलली ती, ताई तिला कशाला बोलली ती, ताई तिला कशाला हाक मार, ओ ताई मी काय म्हणतोय ताई, मी मी चहा आणते करू ना, तुम्ही थांबा इथं मी आणते चहा करू, अशी काय जादू केली चहा आणायलाच गेली ती होय, कशी जादू केली काहीच केलं नाही मी तिला, तिला गप्पा मारित होत आता तिच्या काय देण्यात आलं का ती चहाच करायला गेली, नाहीतर घेऊन बसला काय झालं, घेऊन बसला होतात म्हणलं, मग आता ती म्हणते बायको आहे मग ना, आहे ना बायको आहे ना, हा कुठेस आहे बाबा, फोन पण उचलेल की वेळ लावतोस का, हे मिस्टर आहे सकाळपासून पाठीमागे लावून ह्या दोघांची काही भांडणं होत नाहीत, अरे बाबा तू काय सांगू तुला मी, हा सर सकाळपासून पाठीमागे पर ह्या दोघांची काहीच भांडणं होत नाहीत, आणि मला काय लपटत गुतवलंस, हा ते बाप्पाचं रूप तर तो पाहिलं असतस ना तू, येडा झाला असतास बाबा एवढं भयंकर रूप त्याचं मी आज पहिली बार पाहिले, नाही तर लय अवघड झालं असतं माझं, हा नाही बाबा माझी मी निघून येईल तुझ्या पैशाला तिकडं काढी लाव नाही तिकडं जाऊन टाक, मग तुझा पैसा बी नको काहीच नको, माझी मी येईल तुला नाही माहिती माहिती का मी लय गोत गुतणार होते आज, हा नको मी माझी मी यायला लागले बघ बायको काय झालं काय नाही, मी काय म्हणते तुमचं ना आता लग्न लावू मस्त पैकी डीजे लावू, कसं माझ्या मनातलं बोलली तू लोच कळत बाबा माझ्या मनातलं तुला, काय करू गाव जेवण घालू, गाव जेवण घालू मस्त पैकी आम्ही लग्न करतो दोघं जण आहे का नाही, आपण याला मस्त पैकी साडी बिडी घेऊ, मला तरी भारी वाटते माझी एक बायको माझ्या दुसऱ्या बायको बरोबर लग्न लावून देते, अरे वा असं काही नाही असं काय बघ येत का अडचण आहे का नाही, मग चल बरं तयारीला, पहिलं कसं पाण्यात लग्न झालंय त्याच्यामुळे काय काय करता आलं नाही, डीजे नाही लावता काय नाही कुणाला माहित नाही, अख्ख्यात 10-15-20 गावातला सगळ्यांना माहित व्हायला पाहिजे, सगळ्या मित्र कंपनीला नातेवाईकाला सगळ्या लग्नाला बोलवतो मस्त जोरात लग्न लाव तेच ना, आणि तू नियोजन कर सगळं, मग मी आता जाऊ का, चल काही वेळेस कुठं होऊन बसलाय करायला गेले एक झालं एक, हे दोघांना बायकोची भांडणं लावायला आलते
ते भांडण काही झालं नाही, पण उलट माझे चांगले टाले. आता कसं काय करू मी आता? अहो ऐका ना, काय माझ्याकडून लय मोठी चुकी झाली, मला माफ करा ना. हा बेटा, हे काय झाले बर का? ती पाहुणे याला फोन करायचे राहिले, माणसाला फोन कर बरं पटापट सांग, सगळ्यांना लग्न म्हणाव माझं. हा लग्न म्हणाव माझं, सांग बरं सगळं. माझं ऐक ना थोडं. काय ऐकायचं? मी दुसऱ्याच्या सांगण्यावरून एवढं सगळं केलंय. दुसऱ्याच्या सांगण्यावरून? हा कोणाच्या सांगण्यावरून केलं? दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलंय. त्याला नाव गाव असं ना, तुमच्या दोघांचे भांडण लावून द्यायचे होते. भांडण बरं, तुला लाज वाटायला पाहिजे. एक तू बाई असून हे दुसऱ्याच्या आयुष्यात असं विष कालवायला लागली. हा काहीच नाही आपल्या दोघाच, आमचं सुखासुखी संसार चाललाय, हे काय देखा नका तुला. कुणाचं तरी सांगून आली आणि आमच्या म्हणजे भांडणं बिणणं आमचे होवात असं काय असं वर्तन तू करायला लागली. लाज नाही वाटली तुला असं करताना? ऐका ना, ते आपण भेटलो का तिथंच तुमच्या दोघांचे भांडणं लावायचे होते. परत तिथं पण ते काम झालं नाही, मग तिथून आपण मंदिराकडे गेलो, तिथं पण काम झालं नाही. मग मला एक जण आणून सोडलं तुमच्या घरी, मग ते इथं पण नाही. ते तर माझ्या लक्षात लगेच आलं, जेव्हा आपण गाडी थांबली होती ना, जेव्हा मला हटकून मी टेस्ट करत होतो, तुला समोर बस म्हणलं की तू माझ्या शेजारी नाही बसली, आणि माझ्या लक्षात आलं, मग मी पण त्याच गोष्टीचा फायदा घेतला. म्हणलं की मला थोडं वेगळं वाटलं बाबा, चुकीचं वाटत होत थोडं. पण काय, जर घी सरळ बोटा नाही निघलं तर थोडं बोट आडवं करावं लागतं, त्याच्यामुळे मग मी त्या गोष्टीचा फायदा घेतला. मला दोन छोटे छोटे पोर आहेत, मला माफ करा. मी दुसऱ्याचं सांगेन एवढं केलं, काय नाही आता पैशासाठी केलं मी एवढं. खरंच ना, हिला डायरेक्ट ना पोलीस स्टेशन मध्ये द्या. नाही मला माफ करा, माझ्या पण चुकी झाली. मला प्लीज माफ करा, माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. हे बघ आणि माफ करू त्या जाण्याविषयी, फक्त तू काय माहिती का कोण आहे ते नाव सांग फक्त मला एकदा. हा मी पैशासाठी गेले, मला छोटे छोटे पूर येतो दोन. मला बरे ना, फक्त आम्हाला नाव सांग त्याचं कोण येते. आणि काय नाही, तुला तुझ्या काय आम्ही कारवाई करत नाहीत, काही करत नाही. सांगते ना मी. तू नाव सांग. हा कारण तू बी माझ्या बहिणीसारखी आहे. मी फक्त मी काय तो चान्स घेत नव्हतो तो, मी फक्त मला पण तुझ्या तोंडामधून हे असं उलगडायचं होतं. आणि माझ्या लक्षात आलंय की तू पण एवढी मनाने वाईट बाई नाहीस, आणि बाकीच्या काही बाया ज्या वाईट वागतात तसं तू वागत नाहीस. कारण ती गाडीवर बसताना माझ्या लगेच लक्षात आलं ही माझ्या शेजारी बसू शकत नाही म्हणल्यावर, ही अंगा हात तर नाही टाकून देणार, ही अंगाला हात तर नाही लावून देणार. आणि तू निगेटिव्ह पॉईंट मला माहीत झाला म्हणून त्याच पॉईंटचा मी फायदा घेतला, म्हणून हे सत्य बाहेर आलं. तरी माझी म्हणजे मला सगळ्या गोष्टी माहितीत ना, माझं जर पाण्यात लग्न झालंय, काय न झालंय, हे झालंय, आमच्या घरचे काही वेळ आहेत का हिच्यासोबत माझं लग्न लावून द्यायला? आता एवढी वेळेस तू चुकली, तिथून पुढे कुणी किती पैसे दिले तरी चुकीचं वागू नको. हा तेच नाव सांग. होय कुणाला काही सांगू नका. बर चालतंय, तू जा बिंदास. पप्पा काय रे, तुला हे सगळं करून काय भेटलं? काय केलं? काय केलं बे आता सगळं करून धरून परत म्हणतो मी काय केलं? अरे पण काय केलं काय मी? माझ्या सोबत दररोज मित्रासारखा राहतो, वागतो, सगळ्या गोष्टी करतो, आणि असं मागून असे कार्यक्रम करतो का? अरे पण झालं काय, मला काय झालं? त्या बाईला कशाला लावायचं? माझ्या पाठीमागं माझी बायको म्हणून तू माझ्या पाठीमागं लावली? तुला वाटलं हे दोघांचे भांडणं झाले माझे आणि माझ्या बायकोचे, की माझी बायको जाईन रुसून? म्हणजे तुला असं माझं वाईट करून तुला काय वाटणार आहे? तुला आता कळलंय म्हणा सगळं, मग काय मारणार काय होणार आहे? अरे मांजराने किती बी डोळे झाकून जरी दूध पिलं मांजर, तरी त्याला बघणार कुणी ना कुणी असतं आणि कळतच असतं, फक्त त्याला वाटतं कुणाला समजत नाही. बाप्पा तुला आठवत का रे, मी एका मुलीवर प्रेम करत होतो, ती पण माझ्यावर प्रेम करायची, मी आवडायचो तिला, आणि माझं लग्न तो तिसोबत होऊन नव्हतं तिला, आठवत तुला? म्हणून तू हे सगळं केलं का? मग मी त्याच दिवशी निश्चय केलता की तू म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम असताना सुद्धा तू माझं लग्न होऊन दिलं नाही तिसोबत, मग मी त्याच दिवशी निश्चय केलता की मी तुझा स्वतः संसार सुखाचा होऊन देणार नाही. अरे तुझ्या डोक्यातलं खुळ अजून सुद्धा निघा नाही का?
अरे निघाला काय ती माझे प्रेम करत होती खरं करत होती ती तुझ्या प्रेमच करत नव्हती तुझ्या प्रॉपर्टी तुझ्या पैशावर प्रेम होतं तुझ्यावर तिचं प्रेमच नव्हतं अरे नाही बाप्पा अरे तिचं बाहेर दोन चार मुलांसोबत अफेअर चालू होतं तिचे बाहेर कितीतरी कुट्याने होते त्यावेळेस जर हे कुट्याने तुला सांगितले असते तर तू लय वाईट वाटलं असतं तुला तुझ्या तिला कसलाच इंटरेस्ट नव्हता आणि फक्त तुझ्या फायद्यासाठी ती व्यक्तीने तुझ्या आयुष्यात येऊन दिली नाही जर ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली असती तर असं मी तुझं वाटवत झालं असतं पण आता ज्या मुलीचं तुझ्यासोबत लग्न झालंय तिच्यापासून तुला काही त्रास आहे काहीच नाही तुझ्या आई वडिलाला त्रास आहे नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात ना हो तुला ह्या अशा सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात करायची काय गरज होती हाय बाबा आता तुझं लय पहिल्यापेक्षा आता तुझं लय वाईट झाले आणि माझ्यामुळे तुझं आयुष्यात वाईट चाललंय अरे त्या पूर्वीला कसलाच इंटरेस्ट नव्हता तुझ्यात अरे पण तिची इच्छा होती ना तुला कळत नव्हतं तू भोळा होता ज्यावेळेस तुला फोन चालू असायचा ना त्यावेळेस ती व्हॉट्सअपला दुसऱ्याला चॅटिंग करायची आणि ज्या दिवशी ती म्हणायची ना मला काम आहे त्या दिवशी दुसऱ्यासोबत फिरायला जायची मग असली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊन तुझं वाटवच होणार होत आणि किती दिवस राहिली असती जोवर तुझ्याकडे पैसे येत जोवर तू खर्च पाणी करतो तोपर्यंत ती तुझ्यासोबत राहिली असती तू आता हे सगळं बोलूस तर तू मला त्यावेळेस मी हे सांगू शकत होता अरे पण काय तुला तू त्या मानसिकतेत नव्हता तू ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या म्हणून मी तिला कस तरी साईड लाईन केलं तुझ्या आयुष्यामधून आणि ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या मग तू त्यावेळेस मला काय बोलल्या नाही म्हणून माझा असा गैरसमज झाला की माझं लग्न म्हणजे तूच होऊन दिलं नाही म्हणून तुम्हाला डायरेक्ट बोलायचं ना मी तुझा मित्र होतो ना तुम्हाला डायरेक्ट बोलायचं की बाबा तू असं कस काय करायला लागला तू असं पाऊल कस काय उचलायला लागला माझं त्या मुलीवर प्रेम आहे आणि मग तू असं कमन वागायला लागला कमन त्या मुलीसोबत लग्न तू नको म्हणतोय त्यावेळेस तू पण बसला ना त्यावेळेस तू मला जाब विचारला का नाही ना तुझं काय वाईट झालं एवढं एवढं माझ्या तू सुडू गोळ्यासाठी एवढं षडयंत्र केलं हा काय तुझं वाईट चाललं होतं आयुष्यात एवढं अरे बाप्पा माझा गैरसमज झालता रे तू मला काय वाटलं की हे जे सगळं जे झालं त्याला कारणीभूतच तू आहे आणि मी अरे तुझा विश्वास पाहिजे होता ना माझ्यावर नाही म्हणजे माझ्या ना मनात अशी ना म्हणजे इतक्या दिवसाची अशी आग होती मी फक्त असं राहायचो रे तुझसोबत नॉर्मली पण मला त्या गोष्टी आठवल्या ना मला वाईट वाटायचं त्या गोष्टीत मला वाटत जायला माझा सगळ्यात असा जिगरी मित्र आणि त्याने असं का केलं असं ही गोष्ट मला खरंच म्हणजे अशी माझ्या काळजाला लागत होती म्हणून मी हे केलं रे पण माझं आता काय झालं माहिती का खरं माझं ते त्यावेळेस गैरसमज झाला तू मला नाही बोलला मी तुला नाही बोलल्यामुळं पण जाऊ दे बाप्पा माझं चुकलं बरं का मी असं मित्रावर असं म्हणजे अविश्वास नव्हता दाखवायला पाहिजे पण खरंच रे मला माहिती नव्हतं बरं का ही गोष्ट मला माफ कर खरंच माफ कर मला माफ करायचा काय विषय नाही पण तू आहे ना माझ्या बाबतीत असा वागला नाही तुम पुढे कुणाच्या बाबतीत असं वागू नको नाही ना आणि कोणची गोष्ट आहे ना बोललं पाहिजे कारण बोलण्यातूनच सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या ठीक आहे ना सर येतो बरं